चकली बघा काय सुंदर झाली आहे, मस्त काटेरी झालेली आहे, सगळ्या बाजूने छान काटे आलेत आणि एकदम हलकी झाली हे बघा, है का मस्त अशी तुकडे तुकडे होतात त्याचे पटकन, आणि आतमध्ये अजिबात मऊ नाही, एकदम खुसखुशीत झाली. चला खाऊन तर दाखवलीच पाहिजे की नाही. कमालो, बिना भाजण्याची आहे, इन्स्टंट आहे, प्रमाणबद्ध आहे. रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण खमंग खुसखुशीत बिना भाजण्याची चकली कशी बनवायची ते बघणार आहोत. ज्वारीच्या पिठाची ही चकली तयार होते, कमाल लागते. यापूर्वी आपण चकलीचे खूप सारे व्हर्जन्स पोस्ट केलेले आहेत. भाजणीची चकली आहे, बिना भाजणीची चकली आहे, तांदळाची, मुगाची, मैद्याची. चकली बाय मधुराज रेसिपी मराठी सर्च करा, सगळ्या धडधड 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 व्हर्जन येतील. त्यातली तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही या वर्षी महालक्ष्मीच्या फराळामध्ये बनवू शकता. पण ही पण चकली अगदी नो फेल रेसिपी आहे, गॅरंटीड. माझ्या लाईव्ह वर्कशॉपमध्ये मी ही खूपदा केलेली आहे. जे दिवाळीचे लाईव्ह वर्कशॉप्स होतात ना, तिथे आम्ही ही चकली केलेली आहे. मस्त कुरकुरीत हो, कुरकुरीतपेक्षाही मस्त खुसखुशी होते, काटेरी होते आणि कमाल लागते चवीला. असं वाटणारच नाही की ही बिना भाजणीची बनवली. साहित्य बघूयात काय काय घेतले. ते 2 कप ज्वारीचं पीठ आहे. 2 कप ज्वारीचं पीठ असेल तर 1 कप आपण इथे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. त्याला आपण इथे घेतलेलं आहे 1/2 कप बेसन. म्हणजे 2 कप ज्वारीचं पीठ अर्धं अर्धं करून घेतलं. 2 कप ज्वारीचं पीठ, 1 कप तांदळाचं, 1/2 कप बेसन, 1 चमचाभर ओवा. उकड काढताना आपल्याला लागणारे अगदी एक चमचा तेल, एवढं पण नाही लागणार, याच्या अर्धच मी घेईल. चवीपुरतं मीठ, 1.5 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद, पांढरे तीळ 2 मोठे चमचे आणि 1.5 चमचा धनेपूड. असं बेसिक साहित्य लागणार. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला आता उकड काढूयात. कढई गरम करायला ठेवली आहे, यामध्ये आपण घालूयात 1.5 कप पाणी. हे अगदी आहे ना परफेक्ट प्रमाणात आहे, प्रमाणबद्ध आहे, त्यामुळे अजिबात इकडे तिकडे काही करायची गरज नाही आहे. यामध्ये अगदी थोडंसं तेल, चमचाभर. जरा जरी प्रमाण इकडे तिकडे झालं ना तर चकली विरघळायची शक्यता जास्त होईल. लाल तिखट, हळद, धनेपूड, मीठ, चवीपुरतं. आता हे सगळं एकजीव करायचं आणि एक याला फक्त उकळी काढून घेऊयात. चला आता याला उकळी फुटते तोवर आपली पिठं तयार करूयात. तर बाउलमध्ये ना आपण हे ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ, बेसन, तीळ आणि ओवा असं घालून ही पिठं छान मिसळून घ्यायची. आणि ही तयार मिसळलेली पिठं आपण चाळून घ्यायची आहेत. या गुठळ्या आहेत ना, या गुठळ्या मोडायच्यात पिठांच्या. येस, आणि तीळ ओवा नंतर घाला. सो ही ह्या स्टेप्स आहेत ना, या स्टेप्स जरूर फॉलो करा, शॉर्टकट नका मारा. उकड काढण्यासाठी पाणी व्यवस्थित उकळलं की गॅस मंद आचवर करून घ्यायचा. आणि यामध्ये हे सगळं जे आपण पीठ तयार केलं हे एका याच्यात टाकून घ्यायचं. थोडं थोडं टाकत नाही मिसळायचं, एकदम घालायचं आणि हे पटकन आहे ना मिसळून घेऊयात. आता हे उकड छान अशी एकजीव झाली. गॅस बंद करायचा, जास्तीचं पीठ काढून घ्यायचं. 10 मिनिटं हे मुरण्यासाठी ठेवून देऊयात. चला आता ही तयार उकड जी आहे ही काढूयात आपण आणि मळून घेऊयात. तर पाण्याचा अजिबात वापर न करता ही उकड मळून घ्यायची. हे बघा छान मळली जाते, याचा छान घोळा होतोय. अजिबात पाणी घालायची गरज नाही, फक्त ही अशी मळून मळून घ्यायची. आणि ही थंड करायची नाही बरं का, अजिबात गरम गरम असतानाच हे करून घ्यायचं. चला इथे हे पीठ बघा छान मळून मळून घेतलं, अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे.
सो ते जे प्रमाण आहे ना ते अगदी अचूक आहे. अगदीच तुमचं तांदळाच्या पिठीला चिकटपणा नसेल तरच थोडंसं जास्त पाणी लागू शकतं, अदरवाईज हे अगदी योग्य प्रमाणात सगळं दिलं आहे. आता चकली करताना साच्यामध्ये घालण्यापूर्वी ना ते जे पीठ आपण साच्यात घालणार आहोत ते असं एकसंध करून घ्यायचं, म्हणजे चकलीला तुकडे पडत नाही. जर चकली पाडताना तुकडे पडत असतील तर हे लक्षात ठेवा की हे मळून असं एकसंध करायचं. आता हा सोऱ्या आहे साचा, चकलीची अटॅचमेंट याला आहे, प्लेट आहे, यामध्ये हे घालूयात. झाकण लावायचं. इथे बटर पेपर मी घेते, त्याऐवजी प्लेट वगैरे घेतली तरी चालेल. आणि याची चकली पाडत बघा काय सुंदर काटे दिसतात चकली पाडताना. आता महत्त्वाचं हे जे टोक आहे हे पूर्ण याला चिकटवून घ्यायचं, आतलं आणि बाहेरचं. हे तोंड नाही चिकटवलं तर चकली जेव्हा आपण तेलामध्ये तळतो की नाही तेव्हा ते सुटतं आणि चकली नीट होत नाही. आता आणखी चकल्या पाडून घेऊयात. आतलं आणि बाहेरचं तोंड प्रेस कर. चला चकली आता तळून घेऊयात. तर कुठलाही पदार्थ तळताना तेल मोठ्या आचेवर त्या 4-5 मिनिटं तापवून घ्यायचं, त्याला वाफ यायला सुरुवात झाली की मंद आच करायची आणि मगच तो पदार्थ त्यामध्ये सोडायचा. फराळाचा स्पेसिफिकली दिवाळी फराळ. आणि चकल्या अजिबात मोठ्या गॅसवर तळू नका, मोठ्या आचेवर तळू नका. काय होतं ना त्याचा रंग बाहेर न बदलतो पण आत त्या कच्च्या राहतात, त्यामुळे या अशाच मंद आचेवर एकसारख्या तळून घेणं अत्यंत गरजेचं आहे. एक बाजू छान तळून झाली की हे उलटवून वरीलची बाजू पण तळून घे. फोर्कने मला सोपं पडतं, म्हणजे तुम्ही आधीचे पण व्हिडिओ बघितले असेल, झाऱ्यापेक्षा चकली हातळायला फोर्क सोयीचा पडत. चकली आपली छान तळून झाली हे कसं ओळखायचं, याच्यावरचे बुडबुड आहेत ना ते कमी होतात आणि ही खाली अशी कढईच्या खाली जाऊन बसायला सुरुवात झाली याचा अर्थ चकली तळून झाली. आता काटा चमच्यानेच यावरचं तेल सगळं निथळत आहे. आणि इथे ना इथे जाळी घेतली आहे, जाळीच्या खाली टिश्यू पेपर ठेवला, जाळीवर ठेवणार आहे म्हणजे त्यातली जी गरम हवा आहे ती सगळी निघून जाईल आणि चकली आपली मऊ नाही पडणार. काय सुंदर काटे आलेत चकलीला बघू शकाल, रंग सुरेख आलेला आहे, एकदम खमंग खुसखुशीत बनून या चकल्या तयार होतात. आणि फटकन खाताना तुम्हाला वाटणार पण नाही की ही बिनभाजणीची चकली आपण तयार केली. झाऱ्यात काय होतं ना झाऱ्यालाच तेल खूप सारं चिकटून राहतं, काटा चमच्याने सगळं तेल निथळलं जातं व्यवस्थित आणि जाळीवर ठेवल्यामुळे त्यातली जी गरम वाफ आहे ते खालनावरनं बाहेर निघायला मदत होते आणि जास्तीचं तेल असेल तर हे असं खाली टिश्यूवर शोषलं जातं. चला आता याच पद्धतीने सगळ्या चकल्या तळून घेऊयात. चकली आपण फोडून बघूच यात, एकदम हलक्या आणि खुसखुशीत होतात आणि खाताना अजिबात श्रम करावे लागत नाही, म्हणजे खाताच विरघळतात इतक्या हलक्या होतात. आता या थंड झाल्या, एकतर काय होतं गौरी गणपतीमध्ये थोडीशी ढगाळ हवामान असतं, पावसाचे दिवस असतात, तुम्ही जर खूप वेळ बाहेर ठेवले ना तर दमट हवेमुळे त्या मऊ पडायची शक्यता जास्त असते, त्यामुळे थंड झाल्या लगेच हवाबंद डब्यामध्ये ठेवा किंवा झिपलॉग असतात ना त्यातलं जी इव्हन जास्तीची हवा आहे ती पण काढून घ्यायची आणि त्यात ठेवायच्या, म्हणजे त्या अजिबात मऊ पडत नाहीत. तर याच पद्धतीने सगळ्या चकल्या तळतील. चकली बघा काय सुंदर झाली आहे, मस्त काटेरी झालेली आहे, सगळ्या बाजूने छान काटे आलेत आणि एकदम हलकी झाली हे बघा, है का
मस्त अशी तुकडे तुकडे होतात त्याचे पटकन, आणि आतमध्ये अजिबात मऊ नाही, एकदम खुसखुशीत झाली. चल खाऊन तर दाखवलीच पाहिजे की नाही. कमालो, वा, बिना भाजण्याची आहे, इन्स्टंट आहे, प्रमाणबद्ध आहे. पुन्हा भेटूयात अशाच खमंग खुसखुशीत पदार्थांसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.